पूजा आहे हे समाजाला सांगून पंढरपूर जवळ असूनही पंढरपूरच्या दर्शनाला न जाणारे परंतु पंढरपूरची पालखी आरणला येणार आहे. संत सावतामळे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरेल असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बुलढाणा जिल्ह्याच्या मातीतून या देशाला दोन छत्रपती घडवणारा राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊमाँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, तसेच या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलं त्या माहीत असलेल्या, ज्ञात असलेल्या, ज्ञात नसलेल्या सर्व महामानवांना माझा पंचांग प्रणाम. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान देऊन कुणाल भाऊने एक बॉम्ब टाकला, कारण शेवटपर्यंत थांबलं पाहिजे, हा महत्वाचा विषय. डॉक्टर उभरणे सरांनी सांगितलं की प्रबोधन हे विद्यार्थ्यांवर झालं पाहिजे, लहान लहान मुलांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की प्रबोधनाच्या कार्यासाठी मी सकाळी 6 ते 10 सहावी ते 10 आणि 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसमोर, जवळपास 1000 विद्यार्थ्यांसमोर हेच विषय मांडले. आणि सार्वजनिक सत्य धर्म काय असतात, सत्यशोधक समाजाची रचना का केली, त्याच्यातले कलम कोणते होते, त्या एक एक कलमावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांकडून प्रत्येक कलमाच्या प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेतल्या. कारण सर्व साक्षी जगतपती त्यात नको मध्यस्थी अशा प्रकारची उक्ती संत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली. फक्त शिक्षणाचे ते अग्रदूत होते असं कधीच आपल्याला म्हणता येणार नाही, कारण जे जे सर्व क्षेत्र आहे मध्ये कामगार चळवळ असेल, नारायण मेघाजी लोखंडेच्या नेतृत्वामध्ये असलेली त्या चळवळीचे जनक पण क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणासाठी, केश ओपनासाठी, एवढंच नव्हे तर ही शिक्षणाचा जो पाया त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना जी निर्माण झाली ती अहमदनगरला ज्या वेळेला त्या चळवळीच्या निमित्ताने गेले होते, तिथे मिसेस फेरारा नावाच्या इंग्रज महिला होत्या आणि त्या अहमदनगर मधल्या काही लोकांना एकत्रित करून त्यांच्याकडचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करत होता, त्याला आपण शाळा म्हणूया, म्हणजे ते त्यांच्या घरी शाळा भरवत होते. मग ज्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ही घटना पाहिली आणि त्यांच्या डोक्यात आलं की जर बाहेरून आलेली व्यक्ती माझ्या देशातील लोकांना शिक्षणासाठी प्रवृत्त करत आहे तर या शिक्षणाच्या माध्यमातून मी यांना समाजाच्या उद्धारासाठी पुढे का होणार. कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांना बनवणारी त्यांची पहिली गुरु त्यांची आई आहे. आणि म्हणून जर या समाजातली आई ही पहिली गुरु जर शिकली तर या सशक्त मेंदू घडणाऱ्या पिढ्यांनी नक्की निर्माण करेल, म्हणून स्त्री शिक्षणाचा आग्रह त्यांनी धरला. स्त्री शिक्षणाचा फक्त आग्रह धरला नाही तर स्वतः सावित्री आई फुलेंना शिक्षणाचे धडे गिरवून आई शिकवून नंतर पुढच्या काळामधल्या ज्या 3 शिक्षकांची नावं, कारण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विरोध ब्राह्मणांना नव्हता तर ब्राह्मण्याला होता, कारण सावित्री आईंना शिकवणारे जे 3 वेगवेगळे शिक्षक होते त्यामध्ये परांजपे होते, जोशी होते आणि बल्लाळ होते, हे 3 ब्राह्मण होते. ब्राह्मणांनी भिडेवाड्यातली जागा देऊन मुलींची शाळा सुरू केली. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचा विरोध 100% ब्राह्मणांना नव्हता तर ब्राह्मणांमध्ये असणाऱ्या ब्राह्मणांना होता, दलितांमध्ये असणाऱ्या ब्राह्मणांमध्ये होत्या, ओबीसीमध्ये असणाऱ्या ब्राह्मणांमध्ये. कारण आता